पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे पंचवीस प्रश्न तर यामधील पहिला प्रश्न आहे पुणे पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अमिताभ गुप्ता यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झालेली आहे नंतरचा प्रश्न आहे सक्तिकांत दास हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे कितवे गव्हर्नर आहेत तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंचवीसवे सक्तिकांत दास हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे पंचवीसवे गव्हर्नर आहेत नंतरचा प्रश्न आहे सी बी आयचे मुख्यालय कोठे आहे तर सी बी आयचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो तर दहा डिसेंबर हा मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो नंतरचा जा प्रश्न आहे लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत तर लोकसभेच्या एकूण पाचशे पन्नास जागा आहेत नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पिकाच्या मुळांमध्ये राय रायझोबियम जीवाणू प्रामुख्याने आढळतात तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भुईमुंग भुईमुंग या पिकाच्या मुळांमध्ये रायझो रायझोबियम जीवाणू प्रामुख्याने आढळतो नंतरचा प्रश्न आहे मार्क झुकरबर्ग हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा बऱ्याचदा परीक्षेत विचारलेला आहे तर मार्क झुकरबर्ग हे नाव फेसबुकशी संबंधित आहे तर फेसबुकचे संस्थापक हे मार्क झुकरबर्ग हे आहेत नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे तर पर्याय क्रमांक दोन गळदनिळा हा महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग आहे नंतरचा प्रश्न आहे दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलवणारा राजा कोण तर पर्याय क्रमांक दोन मोहम्मद तुगलक याने दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलवली होती नंतरचा प्रश्न आहे लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत तर पर्याय क्रमांक तीन थ उष्ण व कोरडे वारे या प्रकारचे लू वारे हे आहेत नंतरचा प्रश्न आहे शाहू महाराज पुरस्कार दोन हजार वीस कोणाला मिळाला तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर तात्याराव लहाने यांना शाहू महाराज पुरस्कार दोन हजार वीस मिळालेला आहे नंतरचा प्रश्न आहे भारताचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर पर्याय क्रमांक दोन राजीव कुमार यांची भारताचे नवे नियु निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झालेली आहे नंतरचा प्रश्न आहे इंदिरा दोन दोन हजार वीस नेवी वीस याचा अर्थच नेवी दोन हजार वीस असा होतो तर इंद्रा नेवी वीस युद्ध सराव कोणत्या देशात संपन्न झाला तर भारत व रशिया पर्याय क्रमांक तीन या दोन देशांमध्ये नेवी वीस हा युद्ध सराव संपन्न झालेला आहे नंतरचा प्रश्न आहे औंढा नागनाथ देवस्थान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हिंगोली या ठिकाणी औंढा नागनाथ देवस्थान हे आहे नंतरचा प्रश्न आहे रिस्टर स्केल हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे हा सुद्धा बऱ्याचदा परीक्षेत आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक हे रिस्टर स्केल आहे नंतरचा प्रश्न आहे पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकाहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती तर पर्याय क्रमांक एक तापी ही महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी आहे नंतरचा प्रश्न आहे आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली तर आझाद हिंद सेनेची स्थापना ही राजबिहारी बोस यांनी केलेली आहे बऱ्याचदा पर्यायामध्ये राजबिहारी बोस नसतो त्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस असतो तर याचे योग्य उत्तर राजबिहारी बोस आहे परंतु पर्यायामध्ये राजबिहारी बोस नसल्यावर सुभाषचंद्र बोस हे योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न आहे राणी रामपाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर राणी रामपाल ही खेळाडू हॉकी या खेळाशी संबंधित आहे नंतरचा प्रश्न आहे भारताचे गृहमंत्री कोण आहेत तर भारताचे गृहमंत्री हे अमित शाह आहेत नंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात मोडत नाही तर पर्याय क्रमांक तीन कंपोस्ट कंपोस्ट हे खत रासायनिक खत या प्रकारात मोडत नाही नंतरचा प्रश्न आहे देशात साक्षरतेमध्ये महाराष्ट्र कितव्या स्थानी आहे तर साक्षरतेमध्ये महाराष्ट्र हा सहाव्या स्थानी आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे नंतरचा प्रश्न आहे भारत सरकारने राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाची सुरुवात कधीपासून केली तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस पासून भारत सरकारने राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाची सुरुवात केली आहे नंतरचा प्रश्न आहे ब्राझील या देशाची राजधानी कोणती आहे तर ब्राझील या देशाची राजधानी पर्याय क्रमांक दोन रिओ द जानेरिओ ही आहे ब्राझील या देशाची राजधानी रिओ द जानेरिओ पंचवीसवा आणि शेवटचा प्रश्न आहे अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन साबरमती साबरमती या नदी किनारी अहमदाबाद हे शहर वसलेले आहे तर हे होते आपले अतिशय महत्त्वाचे पंचवीस प्रश्न व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला ला, नक्की लाईक करा वच नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ आल्यानंतर सर्वात आधी बघायला मिळतील धन्यवाद